परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर बुधवारी रात्री 10 सुमारास दगडफेक झाली आहे. अज्ञात युवकांनी ही दगडफेक करत कार्यालयाच्या इमारतीच्या काचा फोडल्या. सुदैवाने कार्यालयात कोणी नसल्याने कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. परभणी जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद समोर आला. शिवसेना खासदार संजय जाधव यांनी पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पत्रात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यातील राजकारणावर उमटले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियातून खासदार जाधव यांच्यावरच आरोप केलेत. त्यात दगडफेकीचा हा प्रकार झाल्यानं हा वाद अधिक चिघळण्याच्या अधिक शक्यता आता निर्माण झाल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मतभेद समोर आलेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण चौधरी आपल्याबरोबर आहेत. प्रवीण, राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आलाय आणि आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत, काय अधिक अपडेट्स आहेत? निश्चितच काल दिवसभरातून ज्या राजकीय घडामोडी झाल्या आहेत, शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी पक्षप्रमुखाकडे राजीनामा सोपवल्यानंतर शहरात त्याची पडसाद आता उमटू लागले आहेत. काल सायंकाळी रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेकीचा प्रकार केला असून त्या ठिकाणची काचाही फोडण्यात आली आहे. नक्कीच धन्यवाद प्रवीण दिलेल्या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातला परभणीतला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत असल्याचं चित्र पाहायला मिळतं.